साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतोय, संपूर्ण गोडबंदर टीमचा आभार व्यक्त करतोय, चंद्रकांतदादा वैची साहेबांचा आभार व्यक्त करतो, विनोदजी भोईर साहेबांचा आभार व्यक्त करतो, धीरज तरे साहेबांचा मी आभार व्यक्त करतोय आणि वळतोय मॅचच्या दिशेनं। पहिला चेंडू यावेळेस कट करतोय, पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर आहे, पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र गडी गमवावा लागतोय तो टीम राईला गॉन। आदरणीय सन्माननीय अमितजी तरे साहेबांकडून या स्पर्धेला रोख रक्कम 15,500 रुपयाचा आर्थिक सहाय्य आलेला आहे। मी पांडू मास्टरच्या वतीने अमित तरे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतोय। यस अप्रतिम चेंडू आदळला गेला अरुण भोईर, यावेळेस हा चेंडू आपण पाहतो, पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता, गडी गमावला जेम्स बॉन्ड राईस संघानं। मागच्या वर्षीचा गतविजेता संघ आहे, मागच्या वर्षी जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला होता, इथे मात्र गोडबंदरचा संघ समोर आहे, एक खूप मोठं चॅलेंज असेल। यावेळेस ऑफ साईडला एक धाव इथे आरामात पूर्ण केली गेली, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न कॉल होतोय मात्र नाहीये, थांबवतोय तो म्हणजे नितीन यांना गुणेश। ह्या दोन्ही संघांविषयी जर प्रेक्षकांना माहिती द्यायची गेली तर सध्याच्या घडीला ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्या स्पर्धांमधून नंबर एक आणि नंबर दोन असे हे दोन संघ खेळत आहेत। इथून मात्र सिंगल इथे पूर्ण होतोय, तर हे दोन्ही संघ रँकिंग क्रमांक एक आणि रँकिंग क्रमांक दोन आहेत। गोडबंदर संघ सातत्यानं पाच वर्ष अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेवर अधिराज्य करणारा हा संघ आहे गोडबंदरचा, इथे मात्र या वर्षामध्ये अफलातून कामगिरी आहे ती म्हणजे जेम्स बॉन्डची, तर या कामगिरीवर नक्कीच ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न असेल गोडबंदर टीमचा। सरळ बॅट ना लॉंग ऑफच्या दिशेनं अप्रतिम फटका, नो चान्स नाही आहे, एफर्ट जबरदस्त लावलं होतं, एफर्ट अफलातून लावला गेला त्या ठिकाणी आणि अंतिम क्षणी तो चेंडू अडवला गेला विक्रम मार्फत, धावा काढल्या गेल्या त्या दोन। कट केला गेला, इथे मात्र यस विकेट घेतली जाते, गुणेश यांची विकेट घेतली जाते। एसटीच्या मागे आपण प्रभाकर म्हात्रे साहेबांना पाहतोय, आणखीन एक गडी बाद होतोय राई या संघाचा, धावसंख्या झालेली आहे जम्स बॉन्डची ती म्हणजेच काय निर्णय आहे पंच, विकेट घेतली नाही का, ओके विकेट घेतली नाही आहे, डेड बॉल नाही आहे, विकेट फक्त घेतली नाही आहे, बेल्सला स्टंपला बॉल लावला नाही आहे बघून दादा। धावसंख्या पाच आहे, एका साईडला जेम्स बॉन्ड एका साईडला आपण पाहतोय गोडबंदर मास्टर्स, या दोघांची माहिती नक्कीच मी देईल, भरपूर रेकॉर्ड्स आहेत। अलंकार तरे यांचं सहावं अर्धशतक आपण या पांजोच्या मैदानावर पाहिलं, यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न फटका पसतोय प्रभाकर मात्र चेंडूच्या खाली जात आहेत, आणखीन एक धक्का टीम राईला, मिस्टर नितीन बॅक टू द पॅव्हिलियन, घडी बाद
पाणी येऊ द्या, थोडस धुमाल होऊ द्या। जम्स वन राईनं पहिलं जेतेपद घेतलं होतं मित्रांनो, जी आपली दुसरी स्पर्धा होती, एक्सर ए या संघानं ती स्पर्धा ऑर्गनाइज केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये जम्स वन राईस संघानं एक्सर बी संघाला पराभूत करून ती फायनल मारली होती। त्याच्यामध्ये मालिकावीर ठरला होता प्रशांत म्हात्रे। बॅटर्स आपण प्रफुल पाहतोय, जवळपास 26 चेंडू 36 धावा 2 विकेट प्रशांत म्हात्रेनं त्या एक्सरच्या मैदानावर काढल्या होत्या मित्रांनो। 11 डिसेंबर 2022 रोजी बेस्ट वर्सेस बेस्ट, नो डाऊट। एका साईडला आहे प्रफुल्ल, एका साईडला अलंकार, ऑन साईडला फटका, एक धाव तर वेगानं, दुसऱ्या धावसाठी शूट होत आहे डेंजर झोन मध्ये, काय हा चेंडू फील्ड होईल का? फेकी चुकीची, थोडीस आपण ताकद कमी वापरली गेली मित्र म्हणजे सागर वैतीकडून हा चेंडू फेकताना। 2 धावा त्यानंतर गोरबंदर संघानं पहिलं टायटल उचललं होतं 18 डिसेंबर 2022 रोजी मीरा मास्टर स्पर्धा, पहिली स्पर्धा खेळला होता गोरबंदर संघ या मोसमातील त्या मीराच्या मैदानावर, कारण स्वर्गीय राजेश गरत यांच्या निधनानंतर एक महिन्याचा दुखवटा हा गोरबंदर संघानं घेतला होता। त्यामुळे एका महिन्यामध्ये गोरबंदर संघानं कुठलीही स्पर्धा केली नव्हती, मात्र विकेट असेल नो डाऊट, गडी बाद होईल, घुनिष्ठला परतावं लागेल आणखीन एक विकेट। त्यानंतर एक महिन्यानंतर गोरबंदर संघानं पदार्पण केलं मीराच्या स्पर्धेमध्ये 18 डिसेंबर 2022 रोजी आणि त्यावेळेस मात्र आपल्या लाडक्या मित्राला श्रद्धांजली म्हणून त्याने आपलं पहिलं पारितोषिक मात्र पटकावून दिलं। चार ओव्हरची मॅच आहे आणि त्या स्पर्धेमध्ये 18 डिसेंबर रोजी अरुण भोईर जो बेस्ट बॉलर ठरला होता, विक्रम गरत यांनी जवळपास जबरदस्त बॅटिंग केली होती। ऑन द राईस सरळ बॅट न चेंडूला खेळतोय, लॉंग ऑफ डीप मध्ये फिल्डर्स आहे विक्रम, एक धाव। सेमीफायनलचा सामना म्हणजे मेगा फायनल मध्ये कोणता संघ जाईल, एका साईडला गोरबंदर एका साईडला आहे जेम्स बॉन्ड जे रँकिंग क्रमांक एक आणि रँकिंग क्रमांक 2 वर आहेत। यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला खेळतोय, लॉंग लेगच्या दिशेनं स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर्स, फेक स्ट्राईक एंडला करेपर्यंत 2 धावा। 2 महत्वाचे बॅटर्स आणि याची पूर्ण कल्पना अलंकार तरे यांना देखील आहे, एक तर प्रशांत एक तर प्रफुल्ल, याच्यामधून एखादी विकेट अलंकार तरे यांना सापडली ना तर अलंकार खुश होईल। याच प्रतीक्षेमध्ये अलंकार गोलंदाजी करतोय, वेलकम कैलाजी पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत। ऑन साईडला प्रशांतच्या बॅट मधून हा फटका, इथे मात्र प्रयत्न तर करायला हवा होता सागरनं, मात्र वेगानं धावत आला होता अजिंक्य, त्या कारणास्तव कदाचित सागर थांबला आणि जिथे थांबला त्या ठिकाणी मात्र चेंडू निघून गेला सी महाराष्ट्रच्या पलीकडे 4 धावांसाठी। धाव संख्या 15 आणि त्यानंतर मित्रांनो जम्स वन राईनं दुसरं जेतेपद पटकावलं होतं 25 डिसेंबर 2022 रोजी पेनकर पाड्याच्या मैदानावर। त्या आठवणी सगळ्या मी तुमच्या समोर शेअर करतोय, 25 डिसेंबर 2022 हा नक्कीच लकी दिवस होता जम्स वन राई संघासाठी, कारण सलग दुसरा विजय त्या ठिकाणी घेतला पटकावला होता राई संघानं, त्याच्यामध्ये बेस्ट खेळी केली होती प्रफुल्ल जो बॅटर्स तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत, 4 इनिंग खेळला होता, 24 चेंडूचा सामना केला होता, 38 धावा प्रफुल्लच्या बॅट मधून आपण पाहिल्या होत्या, त्या म्हणजेच मित्रांनो पेनकर पाड्याच्या मैदानावर। फुल टॉस आणि या फुल टॉसला सरळ उडून दिलं काव कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार। थँक्यू,
मात्र तो दिवस ठरला होता उमेनमान संघासाठी काळा दिवस, कारण हरेश घरत यांचा तो दिवस म्हणजे शेवटचा दिवस होता। हरेशची ती हॅट्रिक मला अजूनही आठवत आहे, जवळपास उमेनमानच्या त्या हरेश घरतने ती हॅट्रिक घेतली होती राईस संघाच्या विरोधात। यावेळेस बॅक टू द बॉल प्रयत्न चांगला, एफर्ट चांगला लावला होता प्रभाकर मात्र यानं, जबरदस्त एफर्ट लावला गेला, चेंडूला अडवलं गेलं, फक्त आणि फक्त सिंगल या ठिकाणी मिळेल। धाव संख्या होते ती म्हणजेच 22, 5 धावा फक्त दिल्या होत्या हरेश घरत यानं आणि राई संघाच्या 3 विकेट घेतल्या होत्या, ती हॅट्रिक मला आठवते हरेश घरत यांची। ह्या सगळ्या रेकॉर्ड्स आहेत हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय। यावेळेस ऑफ साईडला फिल्डर्स नाहीये, सेफली लँड होतोय चेंडू एक्स्ट्रा कव्हर शॉट मध्ये, अरुण भोई चेंडूला फेक देत आहे स्ट्राईक एंडला, तत्पूर्वी 2 धावा, धाव संख्या 24। आणि त्यानंतर मित्रांनो या दोन्ही संघांविषयी माहिती घ्यायची गेली तर नंबर पुन्हा एकदा तिसरं टायटल घेतलं होतं जम्स वन राईनं 22 जानेवारी 2023 रोजी, संघ होत स्पर्धा होती मालवणी मास्टर्स, त्यावेळी तिसरं टायटल मालवणी संघानं घेतलं होतं राई संघानं घेतलं होतं। फुल टॉस पुन्हा एकदा आडव्या बॅटना स्क्वेअर ऑफ द विकेट, जयेश घरत चेंडूला फील्ड करतायत, एक धाव, धावा येत आहेत फलकावर, 25 धावा षटक सुरू आहे, ते तिसरं 4 ओव्हरची मॅच असेल, 2 चेंडू शिल्लक आहेत। त्यानंतर पुन्हा एकदा चौथं टायटल जम्स वॉन्टने घेतलं होतं 5 फेब्रुवारी 2023 रोजी, यावेळी पुन्हा एकदा फुल टॉस अराउंड द कार्पेट, चेंडू काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं ट्रॅव्हल होतो ना अजिंक्य तरे, त्या ठिकाणी फिल्डर्स पाहायला मिळतात चांगलं शतरक्षण, नॉन स्ट्राइक एंडला फेकी, एक धाव, जम्स वॉन्ट राईनं 5 फेब्रुवारी 2023 रोजी कांदरपड्याच्या मैदानावर चौथं टायटल घेतलं होतं। यावेळेस वेगवान चेंडू व्हाईटचा इशारा पंचरकडून, त्यानंतर घोडबंदर संघानं पुन्हा एकदा कम बॅक केलं, एक विजयानंतर दुसरा विजयी, गोडदेवचं मैदान, घोडबंदर संघानं ते टायटल उचललं, त्यानंतर लगेचच पुन्हा एकदा 5 मार्च 2023 मालजीपड्याचं मैदान घोडबंदर संघानं टायटल उचललं होतं। त्यानंतर मित्रांनो 24 मार्च 2022 घोडबंदर संघानं चौथं टायटल उचललं, ते म्हणजेच एक्सर बीच्या त्या स्पर्धेमध्ये, हा इतिहास आहे दोन्ही टीमचा। त्यामुळे मी म्हटलं की हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतायत, तो नंबर 1 आहे आणि नंबर 2 आहे। धाव संख्या झालेली आहे फलकावर 28 धावा, षटक सुरू आहे, षटक पूर्ण झाले 3, ऐकूया सुमधुर संगीत, त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं। डीजे संध्याकाळ झाली आहे, सावली देखील मैदानावर पाहायला मिळते आपल्याला, कारण सूर्यदेवता थोडेसे शांत झालेले आहे। धाव संख्या झालेली आहे 28 धावा, शेवटचे 6 चेंडू, उमेनमान संघ देखील या ठिकाणी दाखल झाला आहे। राई संघाला बकरा आहे, भावेश परशुराम पाटील, यावेळेस शॉर्ट ऑन पुलचा फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, मिळतील धावा, 6 षटकार। थँक्यू, उरात धडधड व्हायला वेळ लागेल, कारण सध्याची इनिंग पाहतो ती पहिली इनिंग आहे,
यावेळे शॉटम पुलचा फटका, हा देखील चेंडू वन बॉन्स इन टू द गॅप, चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा चार चौका। धाव संख्या 38, स्लॉग ओवर स्पेशलिस्ट रवि तरे हाना मार्ग षटक हटना अगेन्स्ट प्रशांत कड़ी मात्र फलंदाजी मेस्तान स्ट्रोक कि चेंडू आउट ऑफ द पार्क। गुड कैच ऑफ द क्वालिटी, सुपर कैच, काय तो कैच जज केला, अक्षरशः काही इंचाचा तो फरक होता, अन्यथा हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला असता। सन्माननीय अमित तरे यांच्याकडून दिले जातील। ₹501 रुपया अजिंक्य तरेसाठी अमित तरे यांच्याकडून। सॉलिड कैच, अफलातून कैच। एक तेरी तो एक मेरी, इथून मात्र दोन चेंडू, एक षटकार, एक चौकार, अलंकार तरे गेले, थोडासा संदेश दिला, चर्चा केली, काही सेकंदाची कॉन्फरन्स त्या ठिकाणी घेतली गेली आणि त्यानंतर मात्र बदल झाला विकेटचा। शेवटचे तीन चेंडू शिल्लक, धाव संख्या आहे फलकावर 38, 38 लॉस ऑफ 4 विकेट ऑन द बोर्ड। रवी ज्यावेळेस हा हुकचा फटका मिस्तान खेळतोय, चेंडू अवैध आहे, सागर वैद्य त्या ठिकाणी होते, कॅचच्या खाली देखील आले होते, मात्र अंतिम क्षणी तो कॅच त्या ठिकाणी ड्रॉप करताना सागर वैद्य। दोन धावा या ठिकाणी मिळतील, दोन धावेने संघ पुढे सरकताना पोहोचतोय 40 या धाव संख्येवर, 40 धावा फलकावर, जवळजवळ चौथा षटक सुरू आहे आणि या चौथ्या षटकातील दोन चेंडूंचा खेळ अजून शिल्लक। एका साईडला गोडबंदर, एका साईडला जंपमन राई, एका साईडला नंबर वन तर एका साईडला नंबर टू। एका हातातून बॅट निसटली होती आउट साइड ऑफ स्टंप, पंचांकडून व्हाईटचा इशारा। अपेक्षा आहे, अपेक्षा आहे की याहून अधिक धावा, कारण नारंगीच्या अगेन्स्ट जी बॅटिंग केली होती, हा फटका आउट ऑफ द पार्क, अवाक्याच्या बाहेर होता अजिंक्य तरे यांच्या, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा। थँक यू। धाव संख्या 37, ब्लॉक हॉलचा चेंडू, संधी आहे, एक धाव या ठिकाणी मिळते, मात्र कॉल येतोय सुनील यांचा की नाही आहे, थांबायचंय आपल्याला, एंड ऑफ द ओव्हर नंबर 4, चार षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि चार षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावा पाहतोय। राई संघाच्या 48 धावा आणि 49 धावा राई संघाकडून दिले जात आहेत विजयासाठी घोडबंदर टीमला। जवळजवळ 24 चेंडू, 49 धावा या करायचे आहेत। व्यासपीठावर आहेत अमितजी तरे जे घोडबंदरचे पाठीराखे आहेत, व्यासपीठावर आहेत भगवान पाटील जे राई संघाचे पाठीराखे आहेत। मॅच कोण जिंकणार? एका साईडला पाठबळ नक्कीच अमित तरे साहेबांकडून दिलं जाईल घोडबंदर टीमला, ते खास करून पारितोषिकांच्या स्वरूपात। चला लगेच लगेच मॅच स्टार्ट करायची आहे राई, चला फील्ड साठी उतरा। Yeah.
गुडीचे धन्यवाद या ठिकाणी आम्हाला विशेष सहकार्य करणारे आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सन्माननीय प्रदीप जी वैद्य साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला या ट्रॉफ्या दिल्या गेलेल्या आहेत। थैंक यू सन्माननीय प्रदीप जी भोईर साहेब यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ स्वर्गीय दीननाथ हरिचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ आपण नंबर एक नंबर दोन आणि नंबर तीन च्या दोन ट्रॉफी पाहतोय। या स्पर्धेसाठी मालिकावीर बॅट्समन अँड बॉलर हे पारदर्शिक शशिकांत वर्तक पेनकरबडा यांच्याकडून देण्यात आलेला आहे। त्यानंतर या स्पर्धेला सन्मान चिन्ह गणेश मनेरा यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। या स्पर्धेसाठी प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच रोशन मात्रे मॅन पेनकर मॅन फॉर पेनकरबडा यांच्याकडून देण्यात आलेला आहे। त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय। शनिवारच्या संपूर्ण जेवणाचा खर्च अमित तरे साहेब यांच्याकडून, ज्या जेवणामध्ये आपण छास वापरली गेली ती छास डॉक्टर विपुल भोईर यांच्याकडून, जे आपण जिलेबी वापरली ती जिलेबी प्रदीप भोईर यांच्याकडून दिली गेली। त्यानंतर सविता संदीप पाटील ग्रामपंचायत समिती सदस्य यांच्याकडून रोख रक्कम 15,000 रुपये, हेमंतजी वर्धक यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये, विद्याधरजी भोईर यांच्याकडून रोख रक्कम 2100 रुपये, दिनेश भोईर माझे सरपंच उपसरपंच पांजू 500 रुपये, प्रभाकर पाटील वाघबीळ यांच्याकडून 1,000 रुपये आणि पांजू संघाला पुढच्या वर्षी संपूर्ण ड्रेस। त्यानंतर रामशेठ ठाकूर ओवला यांच्याकडून 5,000 रुपये, राजन शेठ मुर्दा 5,000 रुपये, हजरत शेठ हजरतभाई कामन जी कामन प्रीमियर लीग आपण पाहिली यांच्याकडून 10,000 रुपये, बाबू शेठ गायमुख रेतीचे सगळ्यात मोठे उत्पादक यांच्याकडून 5,000 रुपये, बाबूभाई मालवणी कॅप्टन यांच्याकडून 5,000 रुपये, तेजकुमार राऊत पांजू मास्टर्स कर्णधार यांच्याकडून 5,000 रुपये, दिलीप सदाशिव भोईर पांजूगावचे नवनियुक्त उपसरपंच यांच्याकडून 5,000, विजय शेठ गोविंद पाटील यांच्याकडून रोख रक्कम 30,000 रुपये, कमलेशजी मात्रे अध्यक्ष अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था यांच्याकडून आर्थिक सहाय्य, अमितजी तरे साहेब यांच्याकडून 15,500 रुपये, निलेश जी मात्रे नवनियुक्त शाखा प्रमुख चंद्रपडा बाकीपाडा यांच्याकडून 5,000 रुपये, राजेंद्र म्हणजे गजा जुचंद्र लेजेंडरी खेळाडू यांच्याकडून 2,000 रुपये, हर्षद दिलीप पाटील आणि निशांत दिलीप पाटील जे होडी चालक आहेत आपले आणि मालक त्यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपये, जितेंद्र प्रभाकर भोईर गोट्या प्रिन्स एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर गोट्या शेठ यांच्याकडून संपूर्ण चिकनचा खर्च, आशिष भोईर पांजूगावचे माजी सरपंच याच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपये। या सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय। त्यानंतर लक्ष्मणजी ठाकूर साहेब यांच्याकडून 500 रुपये आणि सुरजजी पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपये, मी यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि वळतोय या मॅचच्या दिशेनं। मॅच सुरू होते आहे, यावेळी या मॅचच्या दिशेनं ऐकूया आपण समालोचक कैलासजी पाटील यांना। आठव्या बॅटनं यावेळेस फटका खेळत होतो, मिस्टन स्ट्रोक आहे, कॅच होईल की काय नाही आहे, कॅच पडतोय त्या ठिकाणी, प्रयत्न चांगला केला होता हेमप्रकाश पाटील यांना, दोन धावा। त्यानंतर तरे बंधू अमित तरे माफ करा अजिंक्य तरे रवी तरे आणि धीरज तरे या तरे बंधूंकडून देखील रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय, धन्यवाद। आणि उमेळमानचे सन्माननीय माजी नगरसेवक सचिनजी गरज साहेब यांच्याकडून या स्पर्धेला रोख रक्कम 2,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य आलेला आहे, त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय। चेंडू सीमारेषे पार मिळतील धावाचा सौकार, धन्यवाद भरत राऊत। सहा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत,
गोडबंदर वर्सेस राई हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. राई संघ प्रथम फलंदाजी करत असताना बघितलं आपण 48 धावा उभारल्या होत्या आणि 49 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. चार षटकांमध्ये ह्या धावा पूर्ण करायच्या आहेत. गुणेश आतापर्यंत बघितलं आपण 6 धावा खर्च करतोय, त्याच्यामध्ये एक चौकार देखील शामिल आहे आणि तो चौकार प्रभाकर म्हात्रे यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभाकर म्हात्रे 6 वरती खेळतोय, मात्र रवी यांना अजूनपर्यंत आपलं खातं उघडायचं आहे. गोलंदाज यांकडनं पुन्हा एकदा गुणेश यांचा हा तिसरा चेंडू असणार आहे. नक्कीच 1 आणि 2 नंबरचे नक्कीच यावेळेस बघितलं आपण लॉप करण्याचा प्रयत्न. गडीबाग हादरा बसतोय बघितलं आपण गोडबंदर या संघाला. चला संगीतला ऐकूया आणि पुन्हा एकदा गोडबंदर वर्सेस राई या मॅच कडे आपण येऊया. थँक्यू. यंदाच्या वर्षामधील बघितलं आपण पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने मीरा भाईंदरचा राईचा संघ, दुसऱ्या बाजूने मीरा भाईंदरचा आपण बघितला तर गोडबंदरचा संघ पाहायला मिळत आहेत. म्हणजे बघितलं आपण दोन्ही मीरा भाईंदरचे ते संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो 6 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रभाकर म्हात्रे बाद होतो या ठिकाणी, 6 धावांचं योगदान, त्यामध्ये एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गुणेश चौथा चेंडू घेऊन जाणार आहे आणि सामोरी फलंदाज बघितला आपण तर अजिंक्य तरे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातोय. ओहो घुटना टेक, तमाशा देख और इस गेंद पर है 4 नंबर की वो नंबर प्लेट, चौकार येतोय डीजे. थँक्यू. अजूनही बघितलं आपण दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. धावसंख्या बघितलं आपण 10 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 39 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. दोन चौकार बघितलं आपण, चांगली सुरुवात पाहायला मिळत आहे गोडबंदर संघाच्या माध्यमातून. गुणेश पाचवा चेंडू घेऊन जातोय. थोडासा स्लोअर आमची चेंडू होता, विथ द ब्रेक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, टप्पा पडला आणि चेंडू बघितला आपण एस्ट्रोच्या हातामध्ये निघून जातोय या ठिकाणी. तर नक्कीच एक डिसेबल क्रिकेटर आहे आणि त्याच्या माध्यमातून एक चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे गुणेश यांच्या गोलंदाजीतला. अजूनही बघितला आपण तर 39 धावेची गरज आहे. 39 रन्स टू गो हियर अँड स्टील 19 बॉल्स टू गो हियर. बॅट वरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये, क्षेत्रक्षक येतोय, 3 क्षेत्रक्षक मात्र बघितलं जिथपर्यंत शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्रक्षक कलेक्ट करतोय तिथपर्यंत 2 धावा आरामाने पूर्ण केल्या जातात. या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते 12 या धावसंख्येवरती. तर पहिला षटक संपला गेलाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये विचार केला 37 धावींची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा पांजूच्या मैदानाकडे आपण येऊया डीजे. आमचे डीजे वादक राम सिंग अतिशय छान गाडी तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळतात, मनपूर्वक तुमचा आभार व्यक्त करतोय. 12 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे, 37 धावांची गरज आहे. 18-37 समीकरण पाहायला मिळत आहे. मागचा सामना देखील मित्रांनो तुम्ही बघितला असेल, पांजू वर्सेस राई, असं वाटलं तर जणू काय पांजू संघ पुढे येईल का काय, परंतु शेवटच्या क्षणी बाजी मारली बघितलं आपण राईच्या त्या संघाने. आणि राई संघ बघितला गोडबंदरच्या अगेन्स्ट खेळत असताना तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 37 धावांची गरज असताना नौका गोलंदाज विकेट वरती पाहायला मिळतोय. प्रफुल सारखा गोलंदाज विकेट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रफुल
टेनिस क्रिकेट चा एक हिरा, टेनिस क्रिकेट ला ज्यांनी भरपूर काही दिलं आणि आज आपल्या मास्टरच्या माध्यमातून बघितलं आपण आपल्या गावाच्या माध्यमातून खेळत असताना प्रफुल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रफुल यांचा तो पहिला चेंडू असणार आहे आणि सामोरी बघितलं आपण फलंदाज रवी फिरून खेळायचा प्रयत्न. चेंडू फाइनलच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय डीप मधून जितपर्यंत क्षेत्र कव्हर करतोय. एक धाव येते या एकेरी धावाने धावांची गती पुढे सरकली जाते 13 या धाव संख्येवरती. 13 इज द स्कोर इयर and we are in the over number second year. This is the match between Rai and Godmandar year. चनंतर बघितलं आपण तर नक्कीच उमेलमान संघ देखील सज्ज आहे. मला वाटतं उमेलमान संघ जो वसई पट्ट्यातील संघ त्यांनी की फायनल मध्ये प्रवेश केलाय तो संघ देखील इथे दाखल झालाय. त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धाव संख्या 13 पाहायला मिळते. 13 इज अ स्कोर इयर. प्रफुल फिल्डिंगला सजवत असताना आपल्याला पाहायला मिळतं. डीप स्क्वेअर लेगला बघितलं आपण थोडस सजवतोय. मिड विकेट स्क्वेअर लेगला थोडा सजवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एज घेतली होती लेमन कटच्या पद्धतीने चेंडू निघून जातो पाठीमागे. एकच धाव येते एकेरी धावाने धावांची गती पुढे सरकली जाते 14 या धावसंख्येवरती. मात्र घोडबंदर संघ ज्या ज्या वेळेस क्रिकेटला खेळतो त्या त्या वेळेस एक नाव आपल्या समोर येतं ते म्हणजे अलंकार तरे. मागचा जर तुम्ही खास करून बघितला पहिला सामना बघितला असेल ना तर नक्कीच बघितलं आठवेल. यावेळेस बघितलं आपण चेंडूला लॉब केलाय. चेंडू बघितला आपण डीप मध्ये गेला होता. दोन धावा येतील का? दोन धावा थ्रो थोडासा खराब होतोय. दोन धावा येत आहेत आणि या दोन धावेने धावांची गती पुढे सरकली जाते 16 या धावसंख्येवरती. वन शॉटचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून येतोय या ठिकाणी. त्या कारणास्तव धावसंख्या 15 असणार आहे 15. तर 15 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच 15 आकडा आला की आम्हाला भारताची देखील आठवण होते. भारताचे काही शब्द आम्हाला आठवत आहेत. ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो सिर्फ ये है कि हम सिर्फ हिंदुस्तानी है. नक्कीच भारताचे शब्द आपल्याला आठवत आहेत. तर 15 धावा झालेल्या आहेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. बघितलं आपण बरोबर 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडूचा जर विचार केला 34 धावेची गरज आहे. 15-34 चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. खेळायचं होतं ऑन साइडला. चेंडू बॅट मध्ये सापडत नाहीये. कदाचित तो चेंडू मला वाटतं आत आला असेल आणि त्या कारणास्तव फलंदाज बघितला थोडासा फसला जातो या ठिकाणी. एक जबरदस्त असा सामना. अजूनही बघितला आपण दोन चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा प्रयत्न. बघा प्रफुल्य पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, तिसऱ्या चेंडूवरती देखील एक धाव, चौथा चेंडू डॉट आणि पाचवा चेंडू डॉट जातोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गडीबाद, दुसरा गडीबाद होतोय. चला गाणं घेऊया आणि मॅच कडे येऊया. परशुराम पाटील यांच्या मार्फत राई संघासाठी एक पारितोषिक लागू होतोय. जर तुम्ही फायनल मारली राई संघ तर तुम्हाला बकरा आहे लक्षात ठेवा तुम्ही. धावांची गती बघितला आपण तर 15 धाव फलकावरती पाहायला मिळतात. 12 चेंडू 34 समीकरण पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 34 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. हे समीकरण होतं ज्यावेळेस बघितलं आपण नारंगी वर्सेस घोडबंदरा सामना आपल्याला पाहायला भेटला होता मित्रांनो. पण त्याच्यानंतर बघितलं अलंकार तरे याने ती खेळी केली आणि आपल्या संघाला बघितलं विजयाच्या उंबरठ्यावर आणलं आणि घोडबंदर संघ विजय होत असताना आपण बघितला. तर 12 चेंडू आणि बघितलं आपण 34 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. 34 धावेची गरज असताना प्रशांत येतोय तिसऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज. लॉंग ऑन लॉंग ऑफ व्ही शेप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक काव कॉर्नर देखील आपल्याला पाहायला मिळते. मिडविकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर लेग देखील आपल्याला पाहायला मिळते.
ओ फिरून खेळलाय चेंडू जातोय सीमारेषे बाहेर आलाय षटकार चला संगीत ऐकूया आणि मॅच कडे येऊया डीजे चेंडू आणि 28 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी ही मॅच कोणत्या दिशेमध्ये निघून जाईल काय तो जिंकणारा संघ राई असेल का काय तो जिंकणारा संघ घोडबंदर असेल का काय तो जिंकणारा संघ घोडबंदर असेल का काय तो जिंकणारा संघ राई असेल का दोन्ही मीराबंदरचे संघ आहेत आणि दोन्ही मध्ये बघितलं अप्रतिम क्रिकेट आहे मित्रांनो फुल टॉस घेतलाय बॅट वरती ऑन साइडला चेंडूला पाठवलंय सिंगल आले या ठिकाणी प्रयत्न दुसऱ्या केला जातोय बघता बघता दोन धावा येतील का यावेळेस बघितलं रनआउटच्या रूपाने गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय थँक्यू थँक्यू तर 22 धावा फलकावरती पाहायला मिळतायत मात्र 9 खेळाडू विकेट वरती पाहायला मिळतो या ठिकाणी मित्रांनो या खेळाडूला कोण ओळखत नसेल पांजूची बघितलं आपण तर सगळेच व्यक्ती ओळखत असतील कारण ओपन क्रिकेटला गाजवलंय टेनिस क्रिकेटला गाजवलंय मास्टर कपला आज खेळतोय आज देखील आपण 11 चेंडूमध्ये 50 धावींची खेळी देखील अलंकार तरे यांच्या माध्यमातून बघितले मित्रांनो आणि ज्या पद्धतीने बघितलं आपण भारत राऊत यांनी उल्लेख केला होता सगळ्यात जास्त अर्धशतक कोणाच्या नावावरती आहेत तो खेळाडू आहे बघितला अलंकार तरे सो स्ट्राईकला पाहायला मिळतोय अलंकार तरे 22 धावा फलकावरती पाहायला मिळतात अजूनही चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू शिल्लक आहेत 27 धावेची गरज आहे 10 चेंडू 27 धावेची गरज आहे काय सामना रंगलाय एका बाजूने बघितला 1 नंबरचा संघ दुसऱ्या बाजूने 2 नंबरचा संघ एका बाजूने 2 नंबरचा संघ दुसऱ्या बाजूने 1 नंबरचा संघ ही लढत आहे ही बिग फाईट आहे आणि ती फाईट कुठे चालू आहे ती बघितला बिग फाईट चालू आहे पांजूच्या ह्या मैदानावरती पांजूच्या त्या गावामध्ये पाहायला मिळतं मित्रांनो तर अजूनही बघितलं आपण 10 चेंडू 27 धावेची गरज आहे विचार करण्यासाठी भाग पाडलेला आहे या सामन्याने विचार करण्यासाठी बघितलं आपण भाग पाडलेला आहे या षटकाने आणि विचार करण्यासाठी भाग पाडलेला आहे बघितलं या खेळाडूंना या ठिकाणी अप्रतिम बावीस धावा झालेल्या त्या ठिकाणी मात्र तिसरा चेंडू घेऊन येतोय बघितला गोलंदाज प्रशांत हे षटकार आल्यानंतर स्वतःला कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय प्रशांत या ठिकाणी व्हाईट झेंडे जवळ कव्हर क्षेत्रामध्ये कोणाचा पाठी टाकाय तो राईचा की गोडबंदरचा चला त्याला वर्क पडवा मॅच थांबवा आपण गेम थांबवा वर जायचंय कोणीही असू द्या वर जा यावेळेस बघितलं आपण ऑफ साइडला सिंगल येते एक धाव आले या ठिकाणी एक एक रन इस मैच के धड़कन को बढ़ाता हुआ और एक एक क्षण नक्कीच बघितला आपण फार महत्वाचं आहे या मॅच साठी आपण बघितलं तर धावांची गती पुढे सरकली जाते बघितलं आपण 24 या धावसंख्येवरती बघा पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या त्याच्यानंतर बघितलं फक्त 3 धावा आल्या आणि या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर सिंगलच्या रूपाने ते धावा पाहायला मिळतात त्या कारणास्तव गोडबंदर संघ 24 वरती पोहोचला 49 धावाच्या पाठलागामध्ये आतापर्यंत बघितलं तर अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत 25 धावेची अजूनही गरज आहे हे 3 चेंडू निर्णायक आहेत 3 चेंडूवरती किती धावा आहेत याच्यावरती देखील चर्चा आहे सामना कडक आहे सामना मजेदार आहे सामना रोमांचक आहे सामना थरारक आहे बॅट फिरली जाते इथे मात्र बघितलं आपण ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल आले विक्रम परतलाय दुसऱ्या धाव्यासाठी बघता बघता 2 धावा तिकडे पूर्ण झाल्या त्या ठिकाणी 2 धावा येत आहेत ही जोडी फार महत्वाची आहे नक्कीच ही जोडी जमली ना तर नक्कीच खूप काही होऊ शकतो मित्रांनो तर नक्कीच प्रेक्षक म्हणतील तेरी मेरी जोडी आज बहुत है भारी तर बघायचंय कोणाची जोडी आज भारी आहे या मैदानावरती धावांची गती बघितला पुढे सरकली जाते 26 या धावसंख्ये 26-8-23 चं समीकरण पाहायला मिळत आहे तर घोडबंदर संघ तर पहिला सामना त्याने जिंकला होता बालकुमच्या अगेस्ट आणि त्याच्यानंतर दुसरा सामना त्याने जिंकला होता नारंगीच्या अगेस्ट राई संघ ज्या संघाने पहिला सामना एक्सर बीच्या अगेस्ट जिंकला होता
ओ काय स्ट्रोक खेळलाय, काय स्ट्रोक खेळलाय. दिस इज विक्रम इयर अँड दिस इज अ सिक्स इयर. वेलकम डीजे. सात सत्राचं समीकरण पार मिळते. सात चेंडू आणि सतरा धावीची अजूनही गरज आहे. सात चेंडू आणि सतरा धावीची गरज. फुल टॉस बॅट वरती घेतलाय. ओ चौकार आलाय, चार धाव आलाय त्या ठिकाणी. मागच्या दोन चेंडू वरती लगातार एक षटकार चौकार आलाय आणि गेम मध्ये ट्विस्ट पाहायला मिळते. धावसंख्या 36 पाहायला मिळते. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही बघितलं आपण 13 धावीची गरज आहे. चला संगीतला ऐकूया आणि शेवटच्या षटकासाठी मॅच मध्ये आपण येऊया. डीजे गरज आहे. विकेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर राई संघाचे जे गडी बाद झाले होते ते चार गडी बाद झाले होते आणि घोडबंदर संघाचे जे गडी बाद झाले ते आतापर्यंत तीन गडी बाद झालेत. रोमांच जारी आहे या ठिकाणी. कुठे जाऊ नका कारण हा सामना हिट अँड फिट होणार आहे. लक्षात ठेवा. जबरदस्त 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 असा सामना हा होता. मित्रांनो आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं ना ते मला वाटतं 3 ते 4 सामने असे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत गेलेत. नक्कीच अप्रतिम पाहायला मिळते या ठिकाणी. नक्कीच पहिले 3 सामने थोडेसे वन साइडेड झाले पण त्याच्यानंतर बघितलं आपण ना तर शेवटच्या क्षणापर्यंत जाणारे ते सामने पाहायला मिळतात. मित्रांनो बरेचसे मान्यवर देखील आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि त्याच्यानंतर बरेचसे क्रिकेटर त्याच्यानंतर पूर्णपणे गाव जुडला गेलेला आहे बघितलं या स्पर्धेमध्ये. त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय कारण बघितलं आपण तर पांजुगाव मला वाटतं गुरुवारपासून झोपला नसेल. गुरुवार शुक्रवार शनिवार आणि संडे खरोखर अप्रतिम मेहनत या स्पर्धेसाठी आणि यात्रेसाठी आपण बघितलं तर अजूनही बघितलं आपण 6 चेंडू आणि 6 चेंडूचा विचार केला 13 धावीची गरज आहे. 6-13 गोलंदाजी मार्गवरती कोण आलाय चेतन. गुणेशला आपण बघितलं, प्रफुल्लला आपण बघितलं, प्रशांतला बघितलं आणि आता गोलंदाजीमध्ये चेतन यांना बघितलोय. घोडबंदर संघाच्या मध्ये प्रभाकर म्हात्रे, रवी अजिंक्य, विक्रम आणि अलंकार. नक्कीच हे खेळाडू आपण बघितले फलंदाजीमध्ये. इथे मात्र बघितलं आपण तर अलंकार तरे काय स्ट्रोक केलाय. चौकारासाठी हा चेंडू निघून जातोय. 4 धावा आलेत. डीजे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावा हवेत 9. 5-9 चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. विकेटच्या बाबतीत बोलायचं झालं राई संघाचे 4 गडी बाद झाले होते आणि घोडबंदर संघाचे 3 गडी बाद झाले त्या ठिकाणी. दिस इज द मॅच बिटवीन घोडबंदर अँड दिस इज द मॅच बिटवीन राई. द बोथ द टीम आर फ्रॉम मीरा भाईंदर इयर. दोन्ही संघ मीरा भाईंदरचे अप्रतिम संघ पाहायला मिळतात आणि दोन्ही संघ टॉप लेवलचे 2022-2023 चे पाहायला मिळतात. मित्रांनो परंतु पांजुगावाचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी कारण इतक्या आतमध्ये गाव असताना देखील आजही क्रिकेटला त्यांनी साबित ठेवलेलं आहे आणि आजही बघितलं ते छान पद्धतीने आयोजन देखील करतायत. तर पांजू थँक्स फॉर ऑल ऑफ यू. तर अजूनही बघितलं चेंडू शिल्लक आहेत 5 या ठिकाणी. काय सामना आहे, काय सामना आहे अप्रतिम. 5 चेंडू मध्ये बघितलं आपण 9 धावीची गरज. आमचे दोन्ही पंच अशोक राऊत आणि त्याच्यानंतर बघितलं आपण परशुराम पाटील. फार मोठी मेहनत या स्पर्धेसाठी. थँक्स. चेतन दुसरा चेंडू असणार आहे अलंकार तरे यांच्यासाठी. क्रॉस बॅटेड फटका खेळलाय ऑन साइडला. सिंगल आले, 2 धावा आले त्या ठिकाणी. या 2 धाव्याने धावांची गती पुढे सरकली जाते बघितलं आपण. 42 या धावसंख्येवरती 4 चेंडू शिल्लक आहेत. 7 धाव्यांची गरज आहे. 7 धावा 4 चेंडू. 4 बॉल्स टू गो अँड 7 रन्स टू मेक ऑन दिस विकेट यार. काय थरारक असा सामना आहे, काय जबरदस्त सामना आहे, काय रोमांच भरलेला आहे त्या सामन्यामध्ये. मी म्हणेन जबरदस्त. दोन्ही पंच एकत्र देखील येत आहेत
आणि विचार विमर्श करतायत या ठिकाणी. एका बाजूने बघितलं नवगडचे पंच पाहायला मिळतायत, दुसऱ्या बाजूने टिवरीचे पंच आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. ग्रेट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. अजूनही चार चेंडू सात धावा, काय मनामध्ये विचार चालला असेल प्रेक्षकांचा. चेतन तिसरा चेंडू घेऊन जाणार आहे. अलंकार तरे स्ट्राइकला पाहायला मिळतो. अलंकार तरे नक्कीच वारंवार बदल केला जातोय, कारण टॉप लेवलचे दोन्ही संघ आहेत, त्यांना माहिती आहे ही ट्रॉफी किती महत्वाची आहे, हे रँकिंग किती महत्वाचं आहे, दोन्ही संघांना माहिती आहे. पाठीमागे सरकून खेळण्याचा प्रयत्न अलंकार तरे यांचा. सिंगल आल या ठिकाणी, पंपलिंग झाले त्या कारणाने रोटेट झालाय. दुसरे धावेसाठी फलंदाज अलंकार आणि विक्रम या दोन धावेने धावांची गती पुढे सरकली जाते. 44 या धाव संख्येवरती चेतनला बघा, पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती दोन धावा आणि तिसऱ्या चेंडूवरती दोन धावा. आता तीन चेंडू शिल्लक आहेत आणि बरोबर पाच धावेची गरज आहे, परंतु विकेट सुद्धा फार महत्वपूर्ण आहेत लक्षात ठेवा. जर अजून एक विकेट पडली तर विकेट देखील लेवल होती लक्षात ठेवा, विकेट देखील फार महत्वाची आहेत या ठिकाणी. नालिफचा कौल देखील आपण बघितला तर मला वाटतं गोडबंदर याच संघाने जिंकला होता. अमित तरे आम्हाला माहिती देत आहेत, थँक्यू. अरे जबरदस्त अप्रतिम तीन चेंडू आणि बघितलं आपण पाच धावेची गरज आहे या ठिकाणी. नो फिक्सिंग आणि नो मिक्सिंग वाला हे क्रिकेट आहे, नो मिक्सिंग आणि नो फिक्सिंग वाला हे क्रिकेट आहे. ते म्हणजे मास्टर कप 2023 चा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. तीन पाच तीन पाच तीन पाच ओहो इथे मात्र चेंडूला खेळलाय आणि गोलबंदर संघ इथे मात्र बघितला आपण तर फायनल मध्ये प्रवेश करतो या ठिकाणी. व्हॉट अ क्रिकेट बाय गोलबंदर अप्रति, परंतु तितकाच चांगला खेळ राई संघाच्या माध्यमातून देखील पाहायला भेटला. डीजे धन्यवाद. चला चला दोन्ही टीम लगेच ग्राउंड मध्ये उतरा. हुमेनमान टीम चला ग्राउंड मध्ये उतरायचं आहे. फर्स्ट प्राइज ग्राउंड मध्ये जाऊ द्या. फर्स्ट प्राइज ग्राउंडच्या मधोमध ठेवा. दोन्ही टीमला दोन्ही साइडला उभं करा. कॅमेरा समोर आहे. एक टीम असेल ऑफ साइडला, एक टीम असेल लेग साइडला. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया तिकडेच. चला लवकर जा, वेळ कमी आहे. दोन्ही टीम लवकर उतरा.